जय महाराष्ट्र मित्रांनो, रेशन दुकानातून धान्य घेताना बोटाचे ठसे हे ई पास मशीनवर येत नाहीयेत, त्यामुळे नागरिकांना धान्य न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागत होते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आय स्कॅनर देण्यात येणार आहे. तसेच 2G ऐवजी आता 4G ई पास मशीन स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार आहे. तर एका वर्षापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ सुद्धा झालेली आहे. रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई पास यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना बोटाचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जात होते. जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानात ई पास यंत्रणे आहेत. मात्र काही लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे उसळ झाल्याने अशा नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत होते. तसेच पाहायला गेले तर गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणी भांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवत होती. अशाच कुटुंबातील इतर व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागत होते. त्यामुळे आता आधुनिक पद्धतीचे आय स्कॅनर गन दिले जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई पास यंत्रणावर येणार नाही, त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य हे दिले जाणार आहे. महत्वाची माहिती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 2G ऐवजी 4G नेटवर्कवर आधारित ई पास मशीन देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी रेशन दुकानदार आणि जानेवारी महिन्यात आंदोलन सुद्धा केली गेली होती. आता शासनाने जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना 4G नेटवर्कवर आधारित यंत्रणाचा पुरवठा सुद्धा केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत सुद्धा होणार आहे. तसे रेशन धारकांची डोकेदुखी ही कमीच होणार आहे. तर मित्रांनो, हे जे 4G नेटवर्कची सुविधा ही दुकानदारांना मे आणि जून पासून ही चालू होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.